प्रोफेसर असूनही एका मुलीला फसवून तिच्यावरती असा प्रसंग आणता तुम्हाला लाज नाही वाटत? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? अरे माझ्या मुलीबद्दल, शामीबद्दल. तिला दिवस गेलेत तुमच्यापासून. बरे झाले बरे तुमच्यापासून. रंगभूमी सिनेमांवर आपल्या अभिनयाने आणि भाषेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांचं काल रात्री 17 डिसेंबरला निधन झालं. मृत्यूसमयी त्यांचं वय 92 वर्षे होतं. गेले अनेक दिवस त्यांची तब्येत बरी नव्हती अशी माहिती सूत्रांकडून समजते. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रंगभूमीचे अनभिषिक्त सम्राट, अभिनयाचं गुरुकुल, भाषा कशी रसिकापर्यंत पोहोचवावी याचं चालतं बोलतं विद्यापीठ अशी ओळख असणाऱ्या डॉक्टर लागूंच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झालीये. विवा शिरवाडकर लिखित नटसम्राट या नाटकानं डॉक्टर लागूंना ओळख मिळवून दिली. त्यांनी या नाटकात साकारलेल्या अप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेचं प्रेक्षकांनी कौतुक केलंच, मात्र आजही त्यांनी साकारलेला नटसम्राट प्रेक्षकांच्या मनात ताजा आहे. गिधाडे, काचेचा चंद्र ही त्यांची काही गाजलेली नाटकं. पिंजरा या मराठी सिनेमाद्वारे त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. एका आदर्श शाळा मास्तराची तमाशा कलावंतीनीमुळे झालेली दुर्दशा या सिनेमात लागूंनी प्रभावीपणे साकारली. त्यानंतर श्रीराम लागू आणि निळू फुले यांच्या अभिनयाची जुगलबंदी असलेला सामना या सिनेमानं देखील अनेक पुरस्कार मिळवले. सामना, सिंहासन, मुक्ता हे त्यांचे सिनेमे प्रेक्षकांच्या कायमच लक्षात राहतील. या व्यतिरिक्त त्यांनी अनेक मराठी सिनेमात आणि नाटकात काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली. मराठीप्रमाणेच डॉक्टर लागू यांनी हिंदी सिनेमात देखील भूमिका साकारल्या. अनकही या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला समीक्षकांनी देखील वाखाणलं होतं. अभिनयाव्यतिरिक्त एक उत्तम लेखक आणि पुरोगामी विचारवंत ही देखील डॉक्टर लागूंची ओळख होती. लमान, वाचिक अभिनय, रूपवेध यांसारखी पुस्तकं त्यांनी लिहिली. अष्टपैलू व्यक्तिमत्व अशी ओळख असलेल्या डॉक्टर लागूंचा जन्म 16 नोव्हेंबर 1927 सातारा येथे झाला. त्यांनी अहमदाबाद येथील BJ मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी नाटकांमधून काम करण्यास सुरुवात केली आणि पुढे त्यांनी अभिनयातच करिअर केलं. डॉक्टर लागूंना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. 2006 साली त्यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 2007 साली पुण्यभूषण पुरस्कार त्यांना मिळाला. तर 2010 साली संगीत नाटक अकादमीची फेलोशिप देखील त्यांना मिळाली. याशिवाय त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांसाठी त्यांना 1997 कालिदास सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. डॉक्टर लागूंच्या पश्चात त्यांची पत्नी दीपा लागू आणि मुलगा आनंद लागू असा परिवार आहे. दिनांक 19 डिसेंबरला पुण्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. रंगभूमी सिनेमा यातून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या महान नटसम्राटाला राजश्री मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली. मराठी सिनेसृष्टीतील अशाच अपडेट बातम्या गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.